सणासुदीच्या नावाखाली जुगार अड्ड्यांना उघड सूट. मोताळा तालुक्यातील सर्वात मोठ्या गावापैकी एक धामणगाव बडे या पोलीस स्टेशन अंतर्गत जवळजवळ 52 गावे येतात. मागील महिन्यापासून येथील गावासहित आजूबाजूला असलेले लहान मोठे खेडे व गावांमध्ये वरली मटके आणि जुगार खेळणाऱ्यांना प्रशासकीय मोकळीक देण्यात आल्याचे समजून येत आहे. मागील काही दिवसांपासून धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरा, रोहिणखेड, पिंपळगाव देवी, ब्रह्मांड अशा अनेक गावांमध्ये वरली मटका आणि जुगाराचे अड्डे सक्रिय झाले आहे. तर आता अखजिया सणाच्या नावाखाली धामणगाव बडे येथे सुद्धा अवैध व्यवसाय मोठ्या जोमाने सुरू झाले आहे. भौगोलिकदृष्ट्या तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या ठिकाणी जुगार व अनेक प्रकारच्या अवैध धंद्यांच्या माध्यमातून दररोज किमान 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरवर्षी धामणगाव बडे येथे अखजिया सणाआड जुगाराचे 6 ते 8 अड्डे उघडरित्या चालवले जात आहेत. यामधूनच काही जुगारांच्या अड्ड्यामागे राजकीय नेते मंडळींचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारीचे आलेख वर जात असून मोबाईल चोरीचे प्रकरण देखील वाढले आहेत. या सर्वांचे कारण वाढलेले अवैध धंदे असे वर्तविले जात आहे. पोलीस प्रशासनाने जर ठरवले तर यावर कायदेशीर कारवाई करून हे सर्व समाजविघातक अवैध धंदे बंद करू शकतात, परंतु यामध्ये त्यांचा देखील लाभ असल्याने ते बंद होणार नाहीत अशी चर्चा अनेक ठिकाणी होत आहे. रहीम शेख, बुलढाणा.